महसूल परिषदेच्या समारोपाकरता या ठिकाणी मी आलो होतो आणि महसूल विभागाच्या माध्यमातून जे काही नवीन इनिशिएटिव्ज आता घेण्यात येत आहेत त्याच्यावर चर्चा झाली. विशेषतः मोजणीच्या संदर्भात अतिशय चांगली सिस्टीम आता महसूल विभाग तयार करत आहे. त्याचप्रमाणे रेतीच्या संदर्भात देखील वाळूच्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून एक ट्रान्सपरंट सिस्टीम कशी तयार करता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. एनएच्या संदर्भात देखील एक नवीन पद्धती आपल्याला कशी तयार करता येईल की ज्याच्यातनं लोकांना एनए करता जो त्रास होतो तो पूर्णपणे आपल्याला बंद करता येईल. त्यासोबत महसूल मंत्र्यांनी अतिशय चांगला एक उपक्रम हातामध्ये घेतला आहे की एक अर्जामध्ये वेगवेगळे जे सर्टिफिकेट्स आहेत एकच अर्ज केला की वेगवेगळे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्या एकाच अर्जावर घेता येतील आणि ती ट्रान्सपरंट पद्धतीने घेता येतील अशा सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी चर्चा झाली. मी काही गोष्टी मिशन मोडवर करण्याच्या संदर्भात बोललो आहे. विशेषतः जलयुक्त शिवार 2 योजना ही आता आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतो आहोत. त्यामुळे ती योजना मिशन मोडवर आपल्याला कशी करता येईल या संदर्भात चर्चा झाली आहे. आवास योजना कशी मिशन मोडवर करता येईल त्याला अधिक गती कशी देता येईल या संदर्भातली चर्चा झाली. आणि त्याचसोबत विशेषतः मी सांगितलं आहे की आपल्याला जे ॲग्रिकल्चर फीडरचं सोलरायझेशन करायचं आणि सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज जी शेतकऱ्यांना द्यायची आहे तर आपला प्रयत्न आहे की आता आज 8000 मेगावॅट वीज आपण शेतकऱ्यांकरता देतो त्यातली किमान पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 4000 मेगावॅट तरी वीज ही आपल्याला सोलरवर कशी नेता येईल असं एक मिशन मोडवर आणि त्याकरता जमीन उपलब्ध करून देणं सरकारी जमीन शोधून काढणं या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा महसूल यंत्रणांनी कराव्यात या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. मला असं वाटतं की एक चांगला रोडमॅप या 2 दिवसांमध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे आणि निश्चितपणे या परिषदेमुळे महसूल विभागाला एक चांगली गती येईल आणि अधिक वेगानं काम या ठिकाणी होताना दिसेल. असं नाही आहे. मागच्या सगळ्याच पोटनिवडणुकांमध्ये सीएम गेले आहेत डीसीएम गेलेले आहेत आणि आता तू बघा की शरद पवार साहेबांपासून सगळे नेते त्यांनी उतरवले याचा अर्थ त्यांना काहीतरी वेगळं दिसत असेल म्हणून त्यांनी उतरवलं ना. यापूर्वीच्या कुठल्या पोटनिवडणुकीत पवारसाहेब गेलेले तुम्ही बघितले जात नव्हते गेले पवारसाहेब. साहेब निवडणूक प्रत्येक गांभीर्याने घ्यायची असते त्यामुळे शेवटी मतं मागण्याकरता जाणं याला लाच काय वाटायची. चाललो आहे आम्ही राष्ट्रवादी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे ते भावी म्हणून त्या ठिकाणी सांगत असतात भावी पंतप्रधान भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहे. बघा असं आहे की मी माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहे. चांगलं आहे ना हळूहळू गोप्यस्फोट होऊन राहिले आहेत आणि मी जे बोललो तेच कसं खरं होतं हे आता हळूहळू तुम्हाला समजतंय. पण तुम्हाला अर्धच समजलाय अजून अर्ध्याला वेळ आहे. मला कोणाची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी असं म्हटलंय की भाजप सोबत राष्ट्रवादी यायला तयार होती मुख्यमंत्री नको असं शरद पवारांची भूमिका होती. मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला अर्ध कळलंय. मी काही बोललो की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते आणि त्यामुळे गोष्टी बाहेर येतात असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणेन. तुम्ही काळजी करू नका सगळं तुम्हाला कळेल. नाशिक पुणे जी रेल्वे तुम्ही प्रयत्न करताय पण त्याच्यामुळे महारेल्वी जी आहे आम्ही समुद्राला पैसे देऊ शकत नाही आणि मदत करू शकत नाही तो थांबा असं पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. त्यांनी हे पत्र दिलं असेल तर ते आमच्याशी कुठली सल्लामसलत न करता दिलेलं आहे. पूर्ण पैसा आम्ही त्याच्याकरता तयार ठेवलेला आहे. परवा माननीय मंत्र्यांकडे बैठक झाल्यानंतर मंत्र्यांनी एवढेच आम्हाला निर्देश दिले की जे प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर झालं सुधारित त्या सुधारित प्रेझेंटेशनवर आधारित डी पी आर
हा सादर करा जेणेकरून तो कॅबिनेटला नेता येईल, त्यामुळे त्या प्रकल्पाकरता कुठेही पैसे कमी पडणार नाहीत। आणि अशा प्रकारचं पत्र गेलं असेल तर हे पत्र का दिलं याचा जाब विचारला। गौतम नवनाथांच्या चाललेलं आहे, एनआयएने आपली भूमिका मांडली आहे या संदर्भात। मी अधिक बोलणं आता कोर्टाच्या मॅटरमध्ये एका लिमिटच्या बाहेर बोलू नये। नाही, हे खरं आहे, हे मी पण वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही। आणि महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एक कल्चर आहे की ज्या कल्चरमध्ये आपण वैचारिक विरोधक असतो। अलीकडच्या काळामध्ये थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे, पण ते योग्य नाही आहे, ते कधीतरी आपल्याला संपवावं लागेल। आणि म्हणून मी पण मला जेव्हा जेव्हा मुलाखतीत विचारलं त्यावेळी मी हे सांगितलेलं आहे की उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील हे काही माझे शत्रू नाही आहेत, वैचारिक विरोधक झालो। कारण आता त्यांनी दुसरा विचार पकडला, मी वेगळा विचार पकडला। चला, संजय राऊतांना माझी क्षमता जी आहे ती अधिक वाटते आहे, त्यांना फार माझ्या क्षमतेवर विश्वास आहे, याबद्दल आभार मानूया। पण तुम्हाला एक सांगतो की अलीकडच्या काळामध्ये संजय राऊत जे बोलत आहेत ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही आहे। आणि दुर्दैवाने आता शेवटी कसं आहे की एका पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, एका पक्षाचे ते नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या लेवलच्या नेत्यांनी बोलताना काही संयम पाळले पाहिजेत। काही थोडं मला असं वाटतं की किमान काही वस्तुस्थिती पाहून बोललं पाहिजे, किंवा ॲटलिस्ट लोकांना खरं वाटेल असं तरी बोललं पाहिजे अशी अपेक्षा आहे। पण शेवटी त्यांचा प्रश्न